धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मुरुम शहरात वंचित बहुजन आघाडीचे शाखा स्थापना. मुरुम दिनांक 6 येथील शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते प्रणित गायकवाड यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे शाखा स्थापना करण्यात आले. मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर धाराशिव जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मराठवाडा महासचिव ॲडव्होकेट रमेश गायकवाड, राज्य समन्वयक प्राचार्य शहाजी चंदनशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर धनंजय सोनटके, परमेश्वर लोखंडे, रामभाऊ गायकवाड, आर एस गायकवाड, श्रीधर सरपे, कृष्णा शिंगारे, के टी गायकवाड, कुंदन वाघमारे, चंद्रहास बनसोडे, गोविंद भंडारे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आर एस गायकवाड, के टी गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे, धनंजय सोनटक्के, बी डी शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. अनिकेत गायकवाड, ललित वाघे, अभिजित कांबळे, आनंद गायकवाड, प्रदीप गायकवाड, रोहन कांबळे आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला. धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.